विजेता संघ प्रवेश करेल थेट सुपर एट मध्ये। तीसरा संघ आज पाहायला भेटेल आपल्याला, तो बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स। एका बाजूला कृतेश घरत वंडर बॉय फॉर बिरवाडी, तर एका बाजूला सरपाटाचा हिरो पाहू शकाल चेतन पाटील, तर गोलंदाज मिस्टर जावेद पटेल जीएनसीचा गोलंदाज। चार षटकांचा सामना आहे, चार गोलंदाज वापरले बंधनकारक, एक एक रिव्यू आहे दोन्ही संघांसाठी, व्हाईट आणि नऊ साठी रिव्यू आहे। पहिला चेंडू ऑफ मध्ये खूपच बाहेर, पंचायत दोन्ही हा समांतर धावा येतील, एक अवांतर एक धावाने धावक नक्की धावपळक उघडले गेले, धावसंख्या जाऊन पोहोचेल एक या अंकावर। आपण पाहू शकाल आमच्या मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत शिवसर असतील, अंकित आहेत, आकाश आहेत, सगळ्यांचं आपण मनापासून वेलकम करतो या स्पर्धेमध्ये। यावेळी टॅप केलाय खेळाडू पाहू शका, चेंडू निघत असा सीमारेषा पार आला, यावेळेस पीव्हीडी चौकार चार। एका बाजूला पाहू शका साईकता बिरवाडी उर्वी इलेव्हन रोहितजी पाटील साहेबांचा संघ, आपण पाहू शका रोहितजी पाटील आपण सुद्धा वेलकम असेल, सामन्याचा आनंद घेत आहेत या स्पर्धेमध्ये। आणि आपण पाहिलं जेव्हा जेव्हा पालघर तालुक्यामध्ये जेव्हा सामने होतात, उर्वी इलेव्हन हा संघ प्रत्येक स्पर्धेत खेळताना पाहतोय, ओरम क्रिकेट असू द्या, पालघर डिस्ट्रिक्ट लेवलच्या क्रिकेट असू द्या, पालघर तालुका क्रिकेट असू द्या किंवा अंडरम बॉक्स, उर्वी इलेव्हन हा नाव प्रत्येक स्पर्धेमध्ये असतोय। रोहितजी पाटील यांचा संघ, त्यामुळे पाहू शकाल एक चेंडू पाच धावा धावफकाळला गाबल्या गेल्या। मग नक्कीच पाहिलं तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यतीन राऊत चॉकलेट बॉय फॉर बिरवाडी यांना दिलं गेलं होतं, तर एका बाजूला पाहिलं तर मोहिनी यांना मॅन ऑफ द मॅच दिला गेला होता जीएनसी संघामधून। दोन्ही संघामध्ये सामना सुरू आहे, प्री क्वार्टर सामना असणार आहे। यावेळेस बैठक खेळण्याचा प्रयत्न रियाज कुरेशी पंचांना, नक्कीच चेंडू अंगाला ब्रेक झालाय आणि यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय। आपण पाहू शकाल स्वप्नील पाटील म्हणजे डॉन चर्चा करतायत की पंचांना चेंडू लागलाय का, ब्रत झाला तर आपण स्प्रे पाठवायचा असं ते बोलतायत। पण टेनिस बॉलचे चेंडू ना पाहू, लाईट चेंडू आहे, पण जेव्हा जेव्हा कोणाच्या अंगावर लागतायत तर छाप नक्कीच सोडतायत। यावेळेस स्पर्धेत टॅपचा फटका आणि यावेळेस काय घडलं, एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला, धावफळक जाऊन पोहोचेल, धावफळक तब्बल सहा अंकावर, तीन चेंडू सहा धावा धावफळकावर। पहिल्या सामन्यामध्ये गफ्फार यांना इंट्रोड्यूस केलं, या सामन्यामध्ये जावेद यांना इंट्रोड्यूस केलं गेलं पहिल्या षटकामध्ये। यावेळेस पॅडसेप आणि सिंगल धाव, लेकिन फटका सुरेख खेळला होता परंतु थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला एकेरी धावासाठी। आपण पाहू शकाल एक वाईड एक चौका, त्यानंतर एक निर्धाव, बॅक टू बॅक दोन सिंगल, अशा प्रकारे सात धावा धावफळकावर लागल्या गेल्या। तीन पंच मैदानाच्या आतमध्ये जगदीश आपण पाहू शकाल, एका बाजूला रियाज कुरेशी तर एका बाजूला समीर खान बिट्टू असे पंच। चार चेंडू सात धावा धावफळकावर लगावल्या गेल्या, टॅपचा फटका खेळलाय सिरोज, आपण पाहतो प्रयत्न चांगला होता, चेंडू नक्कीच हातांच्या बोटाला ब्रश करून निघून गेला, सर सीमारेषा पार आलाय खणखणीत, पीव्हीडी चौकार चार। आपण पाहू शकाल बॅकफुटला आला, चांगला टॅप केला होता, बॅकफ्लिपचा चांगला असता यूज केला बॅटरनी कृतेश घरत आणि धावसंख्या चार। कृतेश घरतच्या नावावर सुद्धा सहा चेंडू सात चौकार मारण्याचा विक्रम आहे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये। आणि पाहिलं तर ओरम क्रिकेट सुद्धा सुरेख खेळत आहेत, सुपर सिक्स सुद्धा पाहू शकाल चांगला खेळत आहेत, टर्फ क्रिकेट सुद्धा चांगला खेळत आहेत चारही फॉर्मॅटमध्ये। यावेळेस फटका सुरेख आहे परंतु एक धाव नक्कीच लागेल, चांगला क्षेत्रक्षेत्र पाहू शकाल आपण तौकीरच्या माध्यमातून। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत त्या, बारा दोन चौकार तीन सिंगल एक व्हाईट बॉल आणि एक चेंडू निर्धाव, अशा प्रकारे बारा धावा धावफळकावर। पाच चेंडू आणि दहा धावावर खेळतोय कृतेश घरत, अजूनही पाहिलं तर अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे, तर पंधरा मिनिटाचा कालावधी असणार आहे, पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला चार षटक परिपूर्ण करायचे। चांगला बॅटल आहे, एका बाजूला जीएनसीसी पालघर तर एका बाजूला संघ पाहू शकाल साईक तर बिरवाडी उर्वी इलेव्हन, असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। जो संघ विजय होईल नक्कीच क्वालिफाय केला जाईल सुपर फोरमध्ये, सुपर एटमध्ये नक्कीच पदार्पण करणार आहे। शेवटच्या अंतिम दिवसामध्ये जो संघ खेळताना पाहायला भेटला आपल्याला, बघूया आपण नवीन गोलंदाज संघनायक अप्सर, चला अप्सर थोडासा स्पीड अप करायचंय प्लीज। पीव्हीडी चषक 2024 सोनू यादव आणि राहुल सिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल लगातार तिसऱ्या वर्षामध्ये। फुलटॉस बॉल फटका सुरे खेळला गॅपमध्ये, आपण पाहू शकाल तुषारजी साबू साहेबांच्या बॅनरला सन्मान सलामी देणार हा आलाय चौकार चार। धावसंख्या पोहोचल स्वीट 16 16 धावा सोळा धावा धावफळकावर, गॅपमध्ये चेंडू नक्कीच खेळला गेला, फुलटॉस बॉल होता आणि कृतेशला फुलटॉस बॉल तुम्ही देतील तर रात्री झोपेमध्ये उठून सुद्धा ही चौकार खेळतेच्या प्रकारे फलंदाज आहेत कृतेश खरत।
यावेळी टॅप करायचा प्रयत्न गफ्फा चंडला फील्ड करते परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली। धावफळक एक ने पुढे सावती धावसंख्या दोन पोहोचेल 17-17। पाहू शकाल आमच्यावर मॅन्युअल स्कोर प्रिन्स जोडले गेले, तसं जर पाहायला गेलं तर ऑनलाईन स्कोर पाहू शकाल सुमित राऊत, तसंच ऑनलाईन ऑपरेटर पाहू शकाल अक्षय मोरे आणि कॅमेरॉन पाहू शकाल तनय घरत पाहू शकाल। चांगलं काम ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून फुलटॉस बोलवता मोठा फटका खेळायचा प्रयत्न, एक धाव नक्कीच पाहायला भेटेल। एक चेंडू या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सगळे चांगलं काम करतायत, एस व्ही फोटोग्राफर मिस्टर संदीप वर्मा सुद्धा चांगलं काम करतायत, अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून, एक अप्रतिम व्हिडिओ एडिटर आणि चांगले फोटोग्राफर म्हणून त्यांची ख्याती आहे। यावेळी फटकाचा सुरेख खेळलाय परंतु डॉट बॉल नक्कीच। करण सिंग आपला वेलकम असेल, मिस्टर करण सिंग आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होत आहे। नक्कीच आपण पाहू शकाल काटाळचा ब्रँड अक्षय घरत यांचे बंधू आहेत, तनय घरत कॅमेरामॅनची भूमिका पार पाडत, एक बंधू क्रिकेट खेळतात, एक बंधू क्रिकेट कॅमेरामध्ये कॅच करतायत। यावेळी टॅपचा फटका चेंडू निघून गेला सीमारच्या पार, आजच्या रात्रीमधला सगळ्यात मोठा चौकार ठोकलाय। आणि या स्पर्धेमध्ये नियम आहेत, जर हॅलोजन लगावले गेलेत ना त्या हॅलोजनच्या वरतून जर कोणी चौकार ठोकला त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। त्या हॅलोजनच्या वरतून जर कोणी चौकार ठोकला तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राईज। स्वप्नील डॉन जर यांनी चौकार ठोकला एकदम वरतून तर त्याला रोहितजी पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे। उर्वी इलेव्हनचे संघ मालक, चला आपण बोलूया मैदानी चातमध्ये। सामना खूप सुरेख रंगला गेलाय, जीएनसीसी विरुद्ध साईकता बिरबाडी उर्वी इलेव्हन। धावसंख्याची गोष्ट की धावसंख्या आहे ती 22 धावा धावफटकावर। बी पॅनामधला आपण हा तिसरा सामना पाहतो, जो संघ विजय होईल क्वालिफाय केला जाईल सुपर फोर मध्ये, सुपर एट मध्ये माफ करा। यानंतर जो सामना असणार एका बाजूला जय हनुमान उंबाट तर एका बाजूला किंगफिशर भीमनगर, दोन्ही संघाच्या संघांना टॉस साठी यायचंय। टॅपचा फटका अश्रफचा चेंडू निघून गेला, सीमारेषा पार आलाय चौकार, षटक क्रमांक संपले गेले, दोन षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 26 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या। अजूनही येणारे 12 चेंडू तर खेळ बाकीचे, 12 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा जमवल्या जातील आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हाय स्कोर आपण पाहू शकाल, ते बनवलं गेलं होतं 53 धावा 145 संघ, आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यात लो स्कोर आपण पाहिलं गेलं इनव्हिन्सिबल ए या संघाच्या नावावर मात्र 14 धावा, हा विक्रम आहे दोन्ही संघाच्या मध्ये। आजच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आपण, पहिल्या सामन्यात मात्र 20 धावा जमा केल्या होत्या। चला पाणी घ्या लगेच मैदानाच्या आतमध्ये, पाणी कमिटी मेंबर्स चला पाणी द्या लगेच, खेळाडूला पाण्याची गरज आहे। सर चेंज करना सबड्यूट खेळाडू, सर सबड्यूट खेळाडू जायचंय अली सबड्यूट खेळाडू, जे खेळाडू आहेत अफसर कोणा त्रास देणं बाहेर यायचं, सबड्यूट खेळाडू बोलवलं गेलं अली आपले मोबाईल बाहेर ठेवून जायचं आपण सुद्धा लक्षात घ्या। सोनू भाई थोड़ा सा खिलाड़ी को इंजरी हुई है, थोड़ा सा पानी ब्रेक लिया गया है और खिलाड़ी सब्ड्यूट खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। कप्तान इस वक्त थोड़ा सा इंजरी, अपन पाहू शकाल रमजान का महीना शुरुआत है, दिवसभर उपास रात्री खेलना थोड़ा सा थकावट आई अफसर या अपन विराजमान थोड़ा सा रिलैक्स कराए प्लीज। तो सर दिनभर रोजा रहने के बाद रात को खेलना थोड़ा सा मुश्किल आते, रमजान का महीना चालू है तो अब सर आप आराम कीजिएगा। तो बड़े मैदानी छात मे अपन पहात पीवीडी चषक सोनू यादव और राहुल जी सिंह हमें मध्यम स्पर्धा अप्रतिम दर्जेदार, पहले तो पैला दिवसापासन LED स्क्रीन लगावली गई है स्पर्धे में, अभी खूब कमी स्पर्धा पालघर तालुका में LED स्क्रीन पैला दिवसापासन एवड अप्रतिम आयोजन निजन अपन पहू शका लगातार तीसरा वर्षा मे पीवीडी चषका तबेगा नवीन गोलंदाज मैदानी चात मध्ये मागील सामन्याचा हिरो मोईन ज्यांनी सामन्यामध्ये रंगत आणली तोच गोलंदाज मैदानी चात मध्ये आलाय। पहिला चेंडू यावेळेस पाड्या सेफ करायचा प्रयत्न होता, पाहू शकाल गडी बाद होईल का, यावेळेस काय घडलं गेलंय स्वतःचा विकेट सेक्रिफाईस केला गेला, चेतन पाटील यावेळेस मैदानाच्या बाहेर, 26 वर लागणारा पहिला झटका चेतनच्या रूपामध्ये।
तो बघा आपण पहिला गडी बाजार इंडियन बॅटर मैदानाच्या आत पाहू शकाल सार्थक घरत मैदानाच्या आत 9 एंड वर कृतीची बॅट सुरेख बोलते कृतीची गोष्ट केली तर आतापर्यंत त्याच्या बॅटहून 23 धावा आल्यात 10 चेंडू फेस केले गेले लगेच फ्लडलाईटच्या वरतून कुठलाही फलंदाज चौकार लगावेल शेवटच्या हॅलोनच्या वरतून तर त्याला 1000 रुपये कॅश प्राईज आमचे मेन ऑर्गनायझर मिस्टर सोनू यादव यांच्या माध्यमातून दिले जातील 1000 रुपयाचा कॅश प्राईज यावेळी टॅपचा फटका जावेद पडेल चेंडू खाली सहज चेंडू हातामध्ये येतो डॉट बॉल तर पहिले 2 चेंडू डॉट आणलेत मोहिनीच्या माध्यमातून 26 धावा दाफकर आपण पाहू शकाल यावेळी फटका तो सुरेख खेळला आहे चांगला शतक सेरोजच्या माध्यमातून या षटकामध्ये कमबॅक केला जाईल का हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आपण सांगतो प्रत्येक वेळी गोलंदाजाकडे संधी असते कमबॅक करण्याची ज्यावेळेस कमबॅक केले गेले कारण की या षटकामध्ये मात्र एक धाव खर्च केली गेली गडी बाद केला गेलाय धावचीच्या रूपामध्ये मिस्टर चेतन पाटील बॅक टू डगआउट परंतु यावेळी सार्थक घरत मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या इनिंग्स मधला पहिला चेंडू खेळण्याचा सज्ज होतोय उल्टास बॉल बन खेळायचा प्रयत्न खेळाडू पाहू शकाल चेंडू फील करतो आणि काय करणे गेला बघूया आपण फलंदाज बॅक टू डगआउट सार्थक घरत सुद्धा मैदानाच्या बाहेर डायमंड शिकार बॅक टू डगआउट तो निकुंज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी तर चौथ्या क्रमांकावर पाहू शकाल धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या 27 27 धावा धावफळकावर आहेत अजूनही पाहिलं तर येणारी या षटकामध्ये चेंडूची गोष्ट केली तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये मोहिन चांगली गोलंदाजी करतोय तर लगेच थोडासा चेंडूला थांबवलं गेलं मिस्टर कृतेश घरतच्या माध्यमातून आपण पाहू शकाल यावेळेस काय चेंडू टाकलाय अप्रतिम गोलंदाजी मोईन कम बॅक करणारा षटक टाकतो आपल्या संघासाठी या षटकामध्ये मात्र धावा खर्च केला 1 आणि धावची चेंडू 2 गडी बाद केले गेले अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी सुरेख षटक टाकत असताना मिस्टर मोईन धावा येते 27 27 टॅपचा फटका खेळलाय डीप मध्ये सेरो चेंडू फील करतोय अंडरम थ्रो केला गेला परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली या षटकामध्ये मात्र 2 धावा आहेत पाहिलं मोहिन साठी तयार झाला पाहिजे काय षटक टाकला गेलाय कम बॅक करणारा षटक 2 गडी बाद केले गेले मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या अप्रतिम गोलंदाजी मिस्टर मोहिनच्या माध्यमातून अजून येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी टॉस साठी यायचा एका बाजूला आपण पाहू शकाल किंग फिशर भीमनगर चला कुणाल गुप्ता आपल्या संघनायकाला टॉस साठी पाठवायचं तर एका बाजूला आपण पाहू शकाल जे हनुमान उनबाट आशिष मोरे चला आपण आपल्या संघनायकाला टॉस साठी पाठवायचं आहे तर बघूया आपण शेवटच्या अंतिम षटकामध्ये गफ्फार गफ्फार यांना इंट्रोड्यूस केला जाईल शेवटच्या अंतिम षटकामध्ये जरूर करण सिंग आपका हार्दिक स्वागत होगा मेरे मंच पर आकर आप विराजमान हुए मिस्टर करण सिंग वेलकम फुल टॉस चेंडू होता चांगला शेत दबाव आणला गेला दबाव आणला गेला यावेळेस पाहिलं गेलं तर गोलंदाज मोहिनच्या माध्यमातून अप्रतिम कमबॅक त्याने करून दिला मागील 7 चेंडूमध्ये मात्र 2 धावा आल्यात पहिल्या 12 चेंडूमध्ये 26 धावा होत्या मागे 7 चेंडूमध्ये मात्र 2 धावा आल्या आणि 2 गडी बाद सुद्धा झालेत बघा शेवटचे अंतिम 5 चेंडू टॅपचा फटका नक्की सौरभ अप्पा यांच्या बॅनरला सलामी करणारा आलाय पीव्हीटी चौकार 4 नक्कीच कृतेश घरत आपण पाहू शकाल चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत इंडिव्हिज्युअल स्कोरची गोष्ट केली तर वैयक्तिक धावा 29 वर खेळतोय चेंडू फेस केले गेले 16 चेंडू 29 वर बॅटिंग करतोय अजून येणारे पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी असेल लास्ट 4 बॉल टू गो गोलंदाज गफार शेवटच्या अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज मागवर रसद झालाय यावेळेस फटका तर सुरेख खेळला चेंडूला पाठवून दिला सहज सीमारीच्या बाहेर आलाय चौकार मी सांगितलं कृतेश घरत जर तुम्ही फुलटॉस चेंडू देतील तर चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर खेळताना पाहायला भेटेल यावेळेस सुरेख कॅमेरा बघ काय चेंडूला गॅदर करतात मिस्टर तने घरत मॅन फ्रॉम काटाळे आपण पाहतोय नक्कीच ओम साई स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून चांगलं काम अक्षय राऊत असतील मयुरेश घरत असतील पूर्ण टीम अप्रतिम काम करते आणि यावेळेस तसं प्रश्नचिन्ह निर्माण झाला स्पीडअप करा जीएनसी संघ पंच सांगायचं प्लीज समीर खान 15 मिनिटाच्या आधी एक इनिंग संपवायची आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी असणार आहे दक्षता घ्यायची
नक्कीच मनीष आपण पाहू शकाल जयन अनबाट या संघाचे संघनायक. चला किंगफिशर भीमनगर टॉससाठी यायचं प्लीज. किंगफिशर भीमनगर संघनायक. चला कुणाल टॉससाठी या. त्याचा फटका आणि यावेळेस बॅक टू बॅक तिसरा चौकार क्रितेश घरेच्या बॅट मधून ऑन फायर. काय फटका खेळला गेला पाहू शकाल. धावसंख्या दोन पोहोचेल धावफटकावर 40 धावा धावफटका. अजून दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. बघूया दोन चेंडूवर जर दोन चौकार आले तर नक्कीच 48-49 धावापर्यंत धावफटक जाईल. क्रितेश घर 37 वर खेळतोय. तब्बल 18 चेंडू 37 धावा. काय बॅटिंग करतो बाबा. आतापर्यंत 40 धावा धावफटका लगावं लागले. त्याच्यामध्ये पाहिलं तर तब्बल 37 धावा ते क्रितेशच्या बॅटमधून आहेत. चेतनी नक्कीच एक बनवली होती. पाहिलं तर एक लेग बायची धाव आणि एक व्हाईट बॉलची धाव आहे. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला सरोज. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग यावेळेस पाहू शकाल मिस्टर मोहितच्या माध्यमातून. आणि आलाय चौकार. खराब क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 4 चौकार. मी सांगितलं या खेळाडूच्या नावावर 6 चेंडू 7 चौकार म्हणता विक्रम सुद्धा आहे. आणि यावेळेस 4 चेंडूवर 4 चौकार ठोकले गेल्या. अजून शेवटचा अंतिम चेंडू धावा आहे त्या 44-44. यावेळेस 5वा चौकार. क्रितेश घरेसाठी धाव झाला पाहिजेत. जर बॅटिंग आवडली अशा क्रितेश घरेची तर त्याला नक्कीच वाजल्या पाहिजे. कारण की 45 धावांची बहारदार खेळी. 20 चेंडू 45 धावा क्रितेशच्या बॅट मधून. चला टॉस साठी आपण वळणार आहोत जिकडे दीपकची संख्या असेल टॉस बॉक्स मध्ये. खालिद जी आइए. खालिद जी यहाँ के आपके तरफ टॉस किया जाएगा. एका साइड आपण बघायला मिळते ते म्हणजे निचर उनबाट संघ. आणि एका साइडला विचार केला जातो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे किंगफिशर. ॲक्च्युली किंगफिशर बर्ड आहे. लोक क्या सोचते हैं किंगफिशर की बॉटल ऊपर है. बॉटल के ऊपर जो स्टिकर है वो बर्ड है. वो बर्ड के ऊपर से नाम किंगफिशर लिया. ये तो बाद में है. उसके ऊपर फ्लायर हमने देखा है. एक पिक्चर है किंगफिशर और एक साइड ला तुम्हारा उनबाट. अपन पहले ट्विस्ट करूया कोण बोलणार. दो काही नाही हेड टेल किंगफिशर छाप कॉल केलाय. बघूया काय येतोय काट येतोय. चला किंगफिशर आपण काय घेणार. टॉस तो आपला जीता है. क्या लेंगे आप. फील्डिंग वही टीम है जो खेली थी फिलहाल. क्या उसके भी कुछ चेंज है. नहीं नहीं वही है. आपके टीम में कितने खिलाड़ी है. 15-16-17 कुछ ऐसे रहेंगे ना. है लेकिन अभी कोई काम धंधे पे रहता है तो कोई आता नहीं इसके लिए. ओके ऑल द बेस्ट. कितने रनों तक उनको रोकने की कोशिश करेंगे आप. 30 से 35 रन. ओके कौन से खिलाड़ी है उनके पास जिसको आप रोकना चाहेंगे. आशीष को रोकना चाहेंगे. ओके ऑल द बेस्ट. तुम्ही टॉस किती धावा करण्याचा प्रयत्न करणार. आम्ही 30 प्लस बनवण्याचा प्रयत्न करू. ओके ऑल द बेस्ट. निश्चित एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लास मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. राहुल सिंह आणि सोनू यादव ह्याच्या माध्यमातून आपण बघतो पीव्हीटी चषक. आजच्या पहिल्या दिवसात युसुफ जो प्रतिसाद आपल्या लोकांनी दिला आहे त्याचं गौरव करू. जितने दर्शक यहाँ पे आए हुए उनको मैं सर्व के सबसे सर्वांगीण गर्वांगित हूँ जिस सब से आपने किया. ओम साई स्पोर्ट्स. उसके बाद हमारे डीजे कृष्णा डीजे धनाई नगर. ओके कृष्णा डीजे जिनके माध्यम से हमारी पूरी टीम है ओम साई की और श्री कृष्णा मंडप डेकोरेटर और डीएनसीसी के चॉकलेट बॉय है. काफी चर्चा सुने बाद में बात करूंगा मैं माइक पे नहीं बोलेंगे. काफी चर्चा सुने बाद में बात करेंगे माइक पे नहीं बोलेंगे. तो चलेंगे इस वक्त मैदान के अंदर. 49 रनों का लक्ष्य इस वक्त मैच को रखा गया. इस मैच को जीतने के लिए 49 बनाने प्रति ओवर 12.25 के औसत रन बनाने इस मैच को जीतने के लिए. जीएससी दो बल्लेबाज मैदान के अंदर. एक तरफ शेरोज तो एक तरफ फैजल. फैजल ने पहले मैच में 0 पर आउट हुए. कहते ना 0 से अगर आप शुरुआत करते तो बड़े अंक तक पहुंच सकते हैं. अली आपका भी वेलकम होगा. धनसार से अली वेलकम. अली आपका सदा हार्दिक स्वागत है. शेल अंपायर इस वक्त लेट्स प्ले का कॉल कर रहे. और यतीन राउत एक्सपीरियंस गेंदबाज पिछले मैच के मैन ऑफ द मैच मिस्टर यतीन इस वक्त गेंदबाजी के लिए. यतीन टू फैजल. यतीन की पहली गेंद ऑफ ब्रेक गेंद डाली गई थी. ऑफ्टन के काफी बार व्हाइट बॉल के साथ शुरुआत की गई.
इस ओवर में पहली ओवर में जावेद ने व्हाइट बॉल के साथ शुरुआत की थी, वहां पर हम देख सकते यतीन भी व्हाइट बॉल के साथ शुरुआत कर रहे हैं। फुल टॉस बॉल करा रहा स्मैशर कृतेश घरत गेंद को फील्ड करते हुए, तो एक गेंद एक रन लगे स्कोर कार्ड पर यहां से बनाने 48 इस मैच को जीतने के लिए 48 रनों का लक्ष्य होगा अभी भी 23 गेंदों में। बैकफुट आके खेलने का प्रयास था वहां पर स्वप्निल पाटिल डॉन गेंद को फील्ड करते हुए डॉट बॉल। रोहित जी पाटिल इस टीम को प्रोवाइड की गई है साइक तबिरवाड़ी उर्वी 11 मैच का आनंद लेने हम देख सकते हैं स्वीपर कवर पर खड़े हैं मैदान के बाहर मैच का आनंद लेते हुए। साइक तबिरवाड़ी की बात की जाए इस वक्त अच्छा स्कोर लगाया गया इस प्रतियोगिता का सेकेंड हाई स्कोर सर स्पर्धिका लगाया गया अभी तक बिरवाड़ी की तरफ से। हल्के बल्ले से खेलने का प्रयास चिकी सिंगल यार दोनों बल्लेबाजों रन चुराया। फैजल ने इस वक्त बात की जब फैजल ने इस प्रतियोगिता में पहला सिंगल अपने नाम किया है दो गेंदे और चार तीन गेंदे और रनों की बात की जाए दो रन लगे स्कोर कार्ड पर। दिलवाड़ी चषक की चैंपियन है साइकता बिरवाड़ी जो पिछले हफ्ते खेला गया था 8 और 9 तारीख को दिलवाड़ी में खेला गया था। इस वक्त ऑफ साइड में तो डॉट बॉल यहां पर सिरोज है सिरोज जो बैकफुट पर खेलना चाहते हैं मगर इस वक्त बिंदी गेंद खेली है। नितिन की बात की जो अच्छी शुरुआत की है टैप करने का प्रयास गेंद नीचे रही सबमरीन डिलीवरी डॉट बॉल। तो जरूर रनअप टीम थी सेकेंड प्राइज इनके नाम था फाइनल में पहुंची थी डीएनसीसी के टूर्नामेंट सेमी में जरूर पराभूत हुए थे। इस वक्त देखा जाए इस प्रतियोगिता में इस मैच को जीतती है साइक तबिरवाड़ी जरूर टॉप 8 में पहुंचने का मौका है एक तरफ जीएनसीसी एक तरफ साइक तबिरवाड़ी और वी 11। इस वक्त बड़ा शॉट खेलने के चार एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला गया बॉक्स आउट के रूप में पहला विकेट सिरोज बैक टू डगआउट। तो पहली ओवर समाप्त हुई पहली ओवर की समाप्ति के रनों के बाद के जो रन लगे मात्र 2 चार गेंदे डॉट डाले एक विकेट छटका एक व्हाइट बॉल एक सिंगल इस वक्त गौरव गेंदबाजी के लिए आएंगे गौरव घरत। पहली गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास फैजल मैदान के बाहर। तो पिछली 2 गेंदों की बात की जाए पिछली 2 गेंदों पर 2 विकेट आए बॉक्स आउट के रूप में एक तरफ सिरोज मैदान के बाहर तो एक तरफ फैजल। अभी नए बल्लेबाज मोइन पिछले मैच में 17 रन की बेहतरीन पारी खेली थी इस मैच में अच्छी गेंदबाजी इन्होंने की इस एक ओवर में मात्र 2 रन खर्च किए बल्लेबाजी का इस वक्त जिम्मा उठाना होगा। कहते हैं ना कि अगर आप जिंदगी में जिम्मेदारी नाम की टॉनिक लेते हो तो सबसे बेहतरीन खिलाड़ी बन सकते हो कि जिम्मेदारी नाम की टॉनिक जब आप लेंगे तो कभी थक नहीं सकते आपको जिम्मेदारी के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी करनी होगी। ओहो बैक फुट पर खेलना चाहते थे मगर ये बिंदी गेंद जी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गौरव घरत इस वक्त गेंदबाजी करते हुए 2 गेंदे डाली है पहली गेंद पर विकेट दूसरी गेंद बिंदी फिर से एक बार टैप करने का प्रयास था मगर इस वक्त लीग बाइस के रूप में एक सिंगल आता है वरुण की बात के जरन जा पहुंचे 3 काफी वक्त के बाद एक सिंगल आया है यहां से अगर बात की जाए 47 बनाने होंगे। रोहित जी पाटिल इनके चेहरे पर हंसी है क्योंकि अच्छा टीम खेल रही है साइक तबिरवाड़ी उर्वी 11। ओहो वाइड गेंद स्वप्निल पाटिल डॉन हम देख इनकी बॉडी लैंग्वेज देखकर कोई नहीं कह सकता क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी है मगर टेनिस क्रिकेट में हम कह सकते ना कुछ भी हो सकता है बेहतरीन विकेट कीपर है अच्छी विकेट कीपर अच्छे गेंदबाज है टॉस गेंदबाज है टैप कर दिया इस वक्त सार्थक है मगर गेंद मैदान के बाहर 4 रन। अगर आप टेनिस क्रिकेट के चाहते टेनिस क्रिकेट आप देखते हैं तो आप ओवरम क्रिकेट में देखिएगा हेमराज मृत्युंजय पुणे के जो टीम ऑनर है ऋषिकेश जोरे टेनिस क्रिकेट में सबसे बेहतरीन विकेट कीपर का अवार्ड उनके नाम है काफी हेल्दी विकेट और काफी बेहतरीन विकेट कीपर अच्छे कैच उन्होंने लपके हैं आप अगर यूट्यूब पर नाम डालते हैं ऋषिकेश जोरे तो तुरंत आपको एक विकेट कीपर की वीडियोस आएंगे। स्वप्निल विकेट के पीछे मगर सार्थक इस वक्त गेंद को फील्ड करते हुए एक चौका जरूर आया जावेद के बल्ले से रनों की बात की रन जा पहुंचे इस वक्त 8 बड़ा शॉट खेलने का प्रयास मगर ये डॉट बॉल
ओवर समाप्त हुए इस वक्त हम देख सकते हैं दो दो ओवर के समाप्ति के चार काउंसर लगे हैं, मात्र आठ। आने वाली 12 गेंदे 20.50 के औसत रन लगाने 41 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। चलिए प्लीज थोड़ा स्पीड अप करें, 15 मिनटों का वक्त होगा, ध्यान में रखें 15 मिनटों के अंदर आपको एक इनिंग समाप्त करने। कृतेश दो ओवर बनाने 41, 12 गेंदे 41 का लक्ष्य होगा। इस वक्त देखेंगे रोहन गावड़ या फिर स्वप्निल। रोहन गावड़ को इंट्रोड्यूस किया गया, रोहन गावड़ नाना नाम से ज्यादा प्रसिद्धि मिली इस खिलाड़ी को, गेंदबाजी के लिए है मिस्टर रोहन गंगोत्री एंड से गेंदबाजी के लिए आएंगे। 12 गेंदे 41 बनाने, थोड़ा स्पीड अप किया जाए, 15 मिनटों के अंदर आपको एक इनिंग समाप्त करनी है, ये आपको ध्यान में रखना होगा प्लीज। तो पहली गेंद उछल कर खेलना चाहते थे कृतेश, वहां पर गेंद को फील्ड करते रन आउट के रूप में। इस वक्त मोइन मैदान के बाहर नहीं, बल्लेबाज मैदान के अंदर मोहसिन नजर आएंगे, मगर तीसरा विकेट यहां पर आता हुआ, दो विकेट बॉक्स आउट के रूप में नजर आया, एक विकेट रन आउट के रूप में नजर आया। दबाव साफ झलकता हुआ इस वक्त टीम की बात करें जीएनसी, मगर मैच अभी भी ऑन है। कहते हैं ना कि आखिरी गेंद गिरने तक मैच का रिजल्ट हम कह नहीं सकते, भविष्यवाणी की नहीं जा सकती, मगर 11 गेंदे 41 लगातार आपको 10 टैप कर दिया इस वक्त कृतेश, मगर दर्शकों को सलामी देने वाली गेंद 4 रन के लिए। यहां से बनाने 37 आपको गेंदों की बात की जाए, गेंदें आनी बाकी होंगी 10 गेंदे 37 रनों का लक्ष्य, 10 बॉल 37 रन टू बी। जावेद पटेल ये कारनामा कर सकते क्या अपने टीम के लिए, जिस तरह से साहिकता बिरवाड़ी के खिलाफ डीएनसीसी के ट्रॉफी में दीपक टेम्बोरे ने क्या बेहतरीन मैच में इंटरेस्ट लाया था, लेफ्ट हैंड बैटर थे। इस वक्त ये गेंद डॉट आएगी, दीपक टेम्बोरे ने इंप्रेस किया था, मैच जरूर गवाया था किंगफिशर भीमनगर ने, मगर सभी का दिल जीता था दीपक टेम्बोरे ने। बैकफुट पर आकर खेल दिया इस वक्त पॉइंट रीजन में एक सिंगल। जरूर दीपक टेम्बोरे की बात कीजिए, एक बेहतरीन एथलीट खिलाड़ी है, कबड्डी खो खो बहुत ही बेहतरीन खेलते हैं, मगर जिस तरह से हमने देखा मौली चषक में रनअप रही थी टीम, और बेहतरीन गेंदबाज का खिताब दीपक टेम्बोरे को दिया गया था। विनय भी अच्छी गेंदबाजी कर रहे थे उस प्रतियोगिता में, इसके बाद इन्हें एक्शन नजर आएंगे। उस वक्त डॉट बॉल रोने की बात कीजिए, रन लगे मात्र स्कोर कार्ड पर 13, 7 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 36, 7 बॉल 36 रन टू विन। शॉट बढ़िया, निकुंज वहां पर है, निकुंज अच्छी फील्डिंग करते। ओवर समाप्त होते हुए इस वक्त तीन ओवर के समाप्ति के बाद 4.33 के औसत लगे मात्र 13, आने वाले 6 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 36। तो आखिरी ओवर स्वप्निल लेकर है, पहली गेंद बल्लेबाज को बीट किया, विकेट के ऊपर भी बीट होते हुए एक सिंगल 22 के रूप में आता हुआ। यहां से बनाने 35 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। ऑप्शन तो जरूर है 5 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 35। इस वक्त देख सकते हैं डॉट बॉल जरूर, टप्पा गेंद अंदर की ओर आती हुई, अभी भी 4 गेंदों का खेल बाकी होगा। ऑप्शन तो जरूर इस मैच में देखने को मिलती हुई 4 गेंदे बनाने 35। टैप किया कृतिश वहां पर है, गेंद को फील्ड करते हुए और एक बिंदी गेंद। इस वक्त राइट हम ओवर द विकेट आएंगे, 3 गेंदे राइट हम राउंड विकेट डाली, 3 गेंदे के लिए राइट हम ओवर आए। ओ बढ़िया गेंद। मैंने कहा ना कि स्वप्निल पाटिल टॉस बॉलर है, अब बेहतरीन तरह टॉस करते हैं। वेलकम वैभव कोरे, उन बाट टीम में इनएक्शन नजर आएगी, किंतु आपका भी हार्दिक स्वागत। इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट का पतन। चलिए बैटर तुरंत आइए प्लीज मैदान के अंदर, तौकीर नहीं बल्लेबाज, यहां पर सम्मान देने का प्रयास किया, देख सिंगल जुड़ाएगा, डिक्लेयर जोन में गेंद जाती है, इस मैच को जीत लिया। कांग्रेचुलेशंस साहिकता बिरवाड़ी, इस मैच को अपने नाम किया लगभग 34 रनों से, और इस मैच को मैन ऑफ द मैच नो डाउट मिस्टर कृतिश गर्ग, हार्ड लक जावेद पटेल एंड टीम, हार्ड लक अफसर और बेस्ट ऑफ लक आपको आने वाले सभी प्रतियोगिताओं के लिए। कांग्रेचुलेशंस साहिकता बिरवाड़ी, हमें आज के दिन की तीसरी टीम मिल चुकी है।